नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो जे विद्यार्थी दहावी पास झाले होते आणि अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सीई टीचा फॉर्म भरत होते अशा सर्वांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे ही अपडेट अशी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्याकडून एक प्रकटन जाहीर करण्यात आलेलं आहे या प्रकटनाचा विषय असा आहे सन दोन हजार एकवीस बावीसच्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाविक सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भात ऑनलाईन आवेदन पत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणास्तव बंद ठेवले बाबत म्हणजे जिथून सीई टीचा फॉर्म म्हणजे सीईटीचं टीचं रेजिस्ट्रेशन करत होता ती सर्व सुविधा सध्या कारणा करना, तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आलेली आहे याचं पूर्ण डिटेल्स आपण इथे पाहूया सन दोन हजार एकवीस बावीसच्या इयत्ता अकरावी परीक्षा संदर्भात सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळातर्फ शनिवारी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अकरा ते दुपारी एक या कालावधीत करण्यात आले होते या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या एस टी टी पी सीई टी डॉट एम एच डॅश एस एस सी डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावरून आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दिनांक वीस सात दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे अकरा पासून सव्वीस सात दोन हजार एकवीस अखेर उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु तांत्रिक कारणास्तव सदैर संकेतस्थळ तूर्त बंद ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे वीस तारखेपासून जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सीई साठी चालू झालं होतं ॲप्लिकेशन फॉर्म जे चालू झाले होते ती वेबसाईटच पूर्णपणे सध्या काही तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आलेली आहे आणि सदर सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल तसेच सदर परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी म्हणजेच हे जे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट जी बंद झालेली आहे ही सुरू झाल्यानंतर सर्व अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे त्याचबरोबर जर वेबसाईटवर लोड आला तर प्रत्येक विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळही देण्यात येईल म्हणजेच इथे पॉसिबिलिटी अशी आहे की सव्वीस सात दोन हजार एकवीस ही जी शेवटची तारीख होती ती आता वाढवण्यातही येऊ शकते म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना सीई डीचा फॉर्म भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल तर अशा पद्धतीचं हे अपडेट होतं यापुढचं अपडेट आल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच कळू आणि ते अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील धन्यवाद